अभियान अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये सर्व शाळांनी फार मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी सहभाग आपला नोंदवला होता. सर्व विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही सुधार या निपुण भारत अभियान अंतर्गत आपल्याला दिसून आलेला आहे. पुणे जिल्हा यदि आपण राज्य आणि देश स्तरावर पाहिला तो आपण शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आपण पुढे आहे, अग्रेसर आहे, परंतु आपल्याला अजून खूप काम करण्याची गरज आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार आपण एक सेतू कोर्स या ब्रिज कोर्स ज्या आपण जाहीर केलेला आहे, या कोर्स 31 जुलैपर्यंत चालणार आहे. त्याच्यामध्ये चाचणी इत्यादी सगळे गोष्टी त्याच्यामध्ये होणं अपेक्षित आहे. मी सर्व शिक्षकांना आणि पालकांना विनंती करतो की आपले सर्व पाल्य आणि विद्यार्थीला या ब्रिज कोर्समध्ये पूर्ण रीती त्या ठिकाणी सहभागी होण्यासाठी आपण प्रोत्साहित करावा. जो काही त्यांची कमतरता असेल त्या कमतरता भरून घेण्यासाठी या ब्रिज कोर्स आपण या ठिकाणी घेत आहोत. तर माझी सर्वांना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही विद्यार्थीला असं सांगू नका की तुम्ही कमी आहे, परंतु त्यांनी त्यांची कमतरता भरून घेण्यासाठी आपण त्यांना विशेषतः मदत करू. ब्रिज कोर्सचं यश आपल्याला त्यावेळी मिळणार आहे यदि आपण प्रत्येक विद्यार्थी निहाय नियोजन आराखडा तयार करणार आहे. यदि आपण पूर्ण वर्गाचं नियोजन आराखडा तयार केला तो काही विद्यार्थी मागे सुटणार. तर माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे की विद्यार्थी निहाय नियोजन आराखडा तयार करा. त्यांना जो काही गरज आहे, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तामध्ये जो काही गोष्टी कमतरता आहे, त्याला वारंवार त्यांना शिकवा. एक वेळ त्यांना फक्त तुम्ही सांगितलं असा विद्यार्थी शिकणार नाही. प्राथमिक शिक्षण मध्ये त्यांना रीडिंग, लर्निंग आणि कॉम्प्रिहेन्शनचे स्किल्स असतो. तर माझी आपल्याला विनंती आहे की त्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी आपण खूप लक्ष देऊन त्या ठिकाणी काम करा. दीक्षा ॲप जो भारत सरकारने तयार करून दिलेला आहे, त्या दीक्षा ॲपचा उचित रीती वापर करा. आज मोठ्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये स्मार्ट क्लासेस, स्मार्ट टीव्ही वगैरे उपलब्ध आहे. त्याबरोबर आपल्याकडे जो मोबाईल फोन्स आहेत त्याचा वापर करून आपण दीक्षा ॲपमध्ये विद्यार्थीला शिकण्यासाठी मदत करू शकतो. त्यांच्या जो मागच्या वर्षीचे जो पाठ्यपुस्तक आहे त्याच्या पण वाचन करून या ब्रिज कोर्समध्ये आपल्याला त्याला शिकवण्यामध्ये आपल्याला मदत मिळेल. तर त्याला पण वापर करून आपण या ब्रिज कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थीच्या गुणवत्ता सुधारवर लक्ष द्या. 1 ऑगस्ट नंतर या वर्षाचा पाठ्यक्रम आपण शिकवणार आहे. या वर्षाचा पाठ्यक्रम शिकण्यासाठी प्रत्येक विद्यार्थीला मागच्या वर्षपर्यंत जो त्यांची जो गुणवत्ता अपेक्षित होती यदि ते योग्य रीती त्यांनी पूर्ण केला त्या या वर्ष त्यांना शिकायला मदत मिळणार. मला पूर्ण विश्वास आहे की आचार्य विनोबा भावे ॲपचा वापर करून तुम्ही जो काही काम आपल्या आपल्या वर्गात करताय त्याच्याबद्दल माहिती आपण डायट आणि जिल्हा परिषदला पाठवणार आहे. आणि यामुळे जिल्हा परिषदला पण आपल्या वर्गात काय चालू आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यामध्ये आपल्याला मदत करण्यासाठी आपल्याला सहकार्य मिळेल. मी सर्व शिक्षकांना, सगळ्या मुख्याध्यापकांना, सर्व पालकांना अभिनंदन करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की या कामासाठी आपण पूर्ण कष्ट करून आपण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना गुणवंत करण्यामध्ये, निपुण करण्यामध्ये आणि एक निपुण पुणे आणि निपुण भारतचं निर्माण करण्यामध्ये आपण सहकार्य नोंदवणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.